यावेळेच्या चार धावा आपण पाहिलं रवीश बॉन्डच्या बॅट मधून वेळेवरती आलेत. परंतु क्षेत्ररक्षकाने खराब कामगिरी केली आहे. कमबॅक करायला क्षेत्ररक्षकाने करून दिलाय यावेळेला वक्की टीमला. हा फटका चांगला स्ट्रोक आहे, स्वीट साऊंड आहे मापुली टीम साठी. सहा धावा. धन्यवाद गणेश. एक एक छोटीशी चूक किती मागणी पडत असते. इथे जर क्षेत्ररक्षकाने स्टेट ड्राईव्हला चांगलं क्षेत्ररक्षण केलं असतं, अर्थात एकच धाव दिसत होती तिथून, मात्र नाही. तिथे चार धावा मिळाल्या, वेळेवरती षटकार आणल्या अर्थात, आणि दहा फलकावरती धावा लागल्या जाते. 31 धावा विजयासाठी, अजून देखील 12 धावेची आवश्यकता. सहा चेंडू 12 धावा, सामना संपलेला नाहीये. परंतु आता मात्र गाजावाजा मापोली टीमचा, कारण की जिथे केवळ 2 धावा देऊन दहा फलक रोखलं होतं आपण पाहिलं तर 13 धावांवरती, या षटकामध्ये तब्बल 2 सिक्सेस आले, 1 फोर आला, अशा 18 अंक लावलाय. टोटल स्कोर कार्ड वरती अंक लावला यावेळेला पाहतोय 31, आणि धावांची दरकार इथून आहे 12. 12 धावा, 6 चेंडू, प्रति चेंडू मागे 2 धावेची सरासरी आहे. इथे मात्र 2 लॉफ्टेड हिट क्षमता आहे दोन्ही फलंदाजाकडे मोठे हिट मारण्याची, मात्र बघायचंय. 6 चेंडू आहे 12 धावा, समीकरण अतिशय चांगलं रंगलं शेवटच्या क्षणाला. मी म्हटलं होतं हे दोन्ही संघ काबिल आहेत, इथून कोणतंही पारडा अजून झुकलेला नाहीये. एका बाजूने विचार केला तर झुंज देत होते फलंदाज सेफ आणि रवीश, दोघांनी देखील चांगली फलंदाजी केली. गोलंदाज करण कासार मात्र असरदार ठरला होता, काही चेंडूवरती कमबॅक केला होता, मात्र क्षेत्ररक्षकाने एक चूक केली. तिथून पुन्हा एकदा पाहिलं, संधी मिळाली फलंदाजाला प्रेशरलाइज करण्याची गोलंदाजाला, आणि तिथून मोठा अंक मिळवला. यावेळेला पाहतोय अंक तालिकेमध्ये 31 धावा, 12 धावा येणं बाकी आहेत, शेवटचा निर्णायक षटक बाकी आहे. निर्णायक षटकामध्ये निर्णायक गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज आला यावेळेला पाहतोय आपण. अनगाव टीम कडून आशिष भोईर, आणि विनंती आहे दोंडा वडवली संघ कृपया संपर्क साधा आयोजकांशी. आई गावदेवी दोंडा वडवली संघ कृपया संपर्क साधायचा आपण आयोजकांशी. अंक तालिकेमध्ये 12 धावा, 6 चेंडू, 12 धावा, 12 धावा, 6 चेंडू शिल्लक आहेत. आणि आशिष भोईर याच्यावरती गोलंदाजीसाठी दुरा सोपावले. यावेळेला माहिती आहे अक्षय कासारे याला, या युवा खेळाडू आहे, परंतु इथे प्रोत्साहित करायला लागणार आहे. या खेळाडूला प्रोत्साहन हे एक साधन आहे, इथे चांगला खेळ सादर करण्यासाठी प्रोत्साहित केलं जात आहे. इथे मनोबल वाढवण्यासाठी हे साधन आहे, आणि प्रोत्साहनाचं साधन वापरले खऱ्या अर्थानं. प्रोत्साहित केलंय गोलंदाजाला, चांगली गोलंदाजी होणं अपेक्षित आहे. संधी दिले जिथे आपण पाहतोय आशिष भोईर याला शेवटच्या षटकाची, निर्णायक षटकाची, जिथे धावांची आवश्यकता आहे. 12 धावा, 6 चेंडू, इथे रंगतदार सामना. हा चेंडू हवेमध्ये आहे, धावा किती येते या चेंडूला पाठवलाय. सी बारे का पार बोटा फटका, आणि हा झटका आहे अनगाव टीमला. नक्कीच हा सेफ याचा निर्णय अतिशय योग्य होता. 12 धावेची आवश्यकता असताना विचार केला तर सेफ याने निर्णय घेतला की युवा गोलंदाज आहे, आणि त्याच्यावरती पहिल्या चेंडूवरती आपण प्रेशर बनवूया. इथे पहिल्या चेंडूवरती मोठा अंक आव्हान केलंय सोपं. यावेळेला 5 चेंडू, 6 धावा, आता मात्र गोलंदाजाला चांगली कामगिरी करण्याची आवश्यकता. 10 फलकावरती 37 धावा विजयासाठी, इथून देखील 5 चेंडू 6 धावेची आवश्यकता आहे. हा चेंडू बॅक टू बॅक, सी मारे का पार, विजयी षटकार. सावन में लग गई आग दिल मेरा, सावन में लग गई आग दिल मेरा, ओ सुने किसी ना पागल दीवानी, सुने किसी ना पागल दीवानी, आज न सोया सारी, आज न सोया सारी, आज न सोया सारी रात दिल मेरा, सांस में लग गई आग दिल मेरा. धन्यवाद डीजल. नक्कीच या सामन्यामध्ये पापा शेख नव्हता, अनेक खेळाडू नव्हते, आणि इथे अरे अर्थानं निर्णायक क्षणी जाऊन निर्णायक फलंदाजी सेफ ठरला या सामन्याचा सामनावीर, ज्याने सामना केलाय सेफ.